श्रीलंकेत आज राष्ट्राध्यक्षपदासाठी शांततेत मतदान झालं मतमोजणीलाही आजच सुरुवात झाली असून उद्या निकाल जाहीर होतील दोन हजार बावीसच्या यादवी युद्धानंतर पहिल्यांदाच श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे सतरा दशलक्ष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत एकूण अडतीस उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद आहे विद्यमान राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा आणि कुमार दिशा नायके हे राष्ट्राध्यक्षपदाचे मुख्य दावेदार मानले जात आहेत